राहुरीच्या निवडणूक आखाड्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एक नाव चर्चेत आलं होतं. छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचे मोठ्या प्रमाणात मेळावे या ठिकाणी पार पडले होते. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी यांची काय भूमिका असणार याकडे मात्र सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार की आपला पाठिंबा कुठल्या उमेदवाराला देणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या समवेत स्वतः आहेत राजू भाऊ शेट्टी. काय सांगाल की आपली आता या निवडणुकीमध्ये नेमकं राजकीय काय भूमिका आहे? माझा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं मी उमेदवारी करायची नाही असं ठरवलेलं आहे. पण मी उमेदवारी करायची नाही ठरवली आणि माझा ग्रुप जर मी सांभाळला नाही तर असा ग्रुप विस्कटला जाईल. म्हणून मी एक निर्णय असा घेतलेला आहे सहकाऱ्यांच्या मते. आत्तापर्यंत 3 मेळावे घेतलेले आहे. त्या तिन्हीपैकी मी जो शेवटचा 24 तारखेला मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये सर्वांच्या मताने शिंदे गटामध्ये प्रवेश करा अशी सर्वांची एकजुटीने मागणी होती. मी त्या दिवशीच सांगितलं होतं त्यांना 2 दिवसात निर्णय घेऊ आणि आज 2 दिवस झालेले आहे म्हणून आज निर्णय घेतोय. आज उद्या करडिले साहेबांचा अर्ज भरायचा आहे. साऱ्या मुलांचं असं म्हणणं आलं आज काहीतरी निर्णय घ्या आणि महायुतीकडून आता शिवाजी करडिले उभा आहे आणि आपण शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता आपल्याला या विधानसभा मतदारसंघामध्ये करडिलेंनाच पाठिंबा द्यावा लागेल असं वाटतंय का? आणि करडिलेंना जर आपल्याला पाठिंबा द्यायचा असेल तर नेमकं त्याची कारणे काय? त्याचे कारण म्हणजे राहुरीच्या विकासासाठी सर्वांनी विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. जे केंद्रामध्ये सरकार असेल ते राज्यात असावं म्हणून जर राज्यात सरकार आणायचं ठरलं तर आपल्या स्थानिक उमेदवार हे शिवाजीराव करडिले साहेब दिलेले आहेत. आम्हाला तो प्रचार करावा लागेल आणि तो प्रचार करून त्यांना बहुमताने निवडून आणावं लागेल. जास्तीत जास्त मताने त्यांना निवडून आणावं आणि आमची जबाबदारी असेल. शिवाजी करडिलेंना आपण पाठिंबा देणार आहोत याची अधिकृत घोषणा आपण करणार आहात का? पक्ष प्रवेश कधी करणार आहात? आज फक्त अधिकृत त्यांना पाठिंबा देतोय. पक्ष प्रवेश हा इलेक्शन नंतर CM साहेबांच्या उपस्थितीमध्ये राहुरी तालुक्यात करणार आहे. आपला या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. तरुणांची संख्या देखील आपल्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आहे. आता तुमचे जे समर्थक असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना काय आवाहन कराल? यांच्यासाठी मी प्रमुख मागण्या या 6 घेतलेल्या आहेत. त्या 6 मागण्यापैकी एक कारखाना आहे, विद्यापीठ आहे, डॅम आहे, मुळा प्रवर आहे, MIDC आहे आणि ह्या मागण्या पूर्ण होतील साहेबांकडून अशी अपेक्षा करतो आणि याचा फायदा 100% तरुणांना होईल नक्कीच. गेल्या अनेक दिवसापासून